गणपती आले घरा या कार्यक्रमाअंतर्गत बेल्हेगावचे माजी सरपंच विश्वनाथ डावखर यांनी गणेश उत्सवानिमित्त साकारले ग्रंथालय. या देखाव्यात सर्व प्रकारचे पुस्तकं लावलेली पाहायला मिळतात. त्यांचे चिरंजीव तुषार डावखर यांनी हा देखावा साकारून वाचनाचं महत्त्व सांगितलं आहे. या देखाव्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजच्या कार्यकारी संपादक गणेश चोरे यांनी. नमस्कार, मी तुषार विश्वनाथ डावखर, बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे. 64 कलांचा अधिपती आणि बुद्धीचा देवता गणराया या गणरायाच्या उत्सवानिमित्त आम्ही डावखर परिवारातर्फे एक छोटासा उपक्रम गणरायाच्या भाविक भक्तांसाठी आणि विशेषतः तरुण पिढीसाठी राबवत आहोत, जो म्हणजे वाचाल तर वाचाल. आज तुम्ही पाहताय सोशल मीडियाच्या आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये नवी पिढी, नवी संस्कृती ही सर्व वाचनापासून दूर जाते आणि वाचन हे येणाऱ्या भावी पिढीसाठी खूप गरजेची गोष्ट आहे. याचाच एक छोटासा नमुना जर बघायचा असेल तर इथे एक पुस्तक आहे ज्यामध्ये आम्ही घडलो वाचनाने, आणि यामध्ये अनेक दिग्गज रती महारथी व्यक्तिमत्व आपण जर बघितली असतील की ज्यांचं व्यक्तिमत्व हे वाचनातनं घडलं, आणि जर बहुआयामी व्यक्तिमत्व आणि बलशाली भारत जर आपल्याला घडवायचा असेल तर वाचन संस्कृती ही तळागाळापर्यंत रुजली पाहिजे. आणि आमचा असा हा छोटासा प्रयत्न आहे की इथे चरित्रपर लेखन, ऐतिहासिक लेखन, विविध घटकांची माहिती ही तरुणांपर्यंत वाचण्याची आवड निर्माण करण्यात यावी म्हणून आम्ही इथे लावलेली आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना आम्ही हीच विनंती करतो की गणरायाच्या भक्तीसहित तुम्ही वाचनाकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि म्हणून हा छोटासा उपक्रम वाचाल तर वाचाल हा नक्कीच येणाऱ्या पिढीसाठी एक मार्गदर्शक उपक्रम ठरू शकतो. आणि माझी इतरही भाविक भक्तांना विनंती आहे की श्रद्धेसोबत याही गोष्टी येणाऱ्या नव्या पिढीपुढे आपण अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने घेऊन गेलं पाहिजे. धन्यवाद. आज आपण घरगुती गणपती पाहण्यासाठी गणपती आले घरा या कार्यक्रमाअंतर्गत बेल्हेगावचे माजी सरपंच विश्वनाथजी डावखर यांच्या घरामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळ्या प्रकारची पुस्तकं लावलेली आहेत, विविध प्रकारची पुस्तकं याही बाजूला लावलेली दिसत आहेत. त्याच्यामध्ये जोगवा आहे, बीम कवर्ड ऑफ कुमाऊ, रामदेव बाबा यांचं पुस्तक आहे, असा होता सिकंदर, अशी विविध प्रकारची पुस्तकं आहेत. त्यानंतर जर पाहायला गेलं तर मन में है विश्वास, हे विश्वास पाटलांचं पुस्तक या ठिकाणी आहे. राजा शिवछत्रपती कादंबरी आहे, संत तुकाराम आहे, अशी विविध प्रकारची पुस्तकं गणपतीच्या देखाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी यांनी साकारलेली आहेत. वाचाल तर वाचाल, वाचलं तरच माणूस काहीतरी बनू शकतो, यांना ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे. गणेश चोरे, आयवन न्यूज, बेल्ला. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.